की सगळ्यांना सरसकट कुणबी द्या. आणि मराठा समाजात तेजस्वनी म्हणून जे आहे सातारच्या त्या ताई आहेत, त्यांनी सांगितलं, नारायणराव राणेंनी सांगितलं, रामदास कदम यांनी सुद्धा सांगितलं, आणि अनेकांनी तेच सांगतात की आम्हाला नको, आम्हाला वेगळं आरक्षण द्या. तर वेगळं बरं, हे जे मी म्हणतो आहे ते सर्व पक्षाचे नेते तेच बोलत आहेत की OBC ला धक्का न लावता आरक्षण द्या. माझं एवढंच म्हणणं आहे. आता फक्त एवढंच आहे की काही ठिकाणी जे आहे की कुणबी सर्टिफिकेट देण्याचं काम जे आहे जी खरे असेल त्यांच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण खोट्या पद्धतीनं सर्टिफिकेट देण्याचं काम जे आहे सुरू आहे. आणि मी ते काय कशा पद्धतीनं ही सर्टिफिकेट द्यायचं काम सुरू आहे, कुणबी 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 लिहून टाकतात सगळ्यांच्या समोर, हे दाखवलं मी. काही शीट्स मी आणल्या होत्या ज्या माझ्या हातात मिळाल्या, त्यासुद्धा मी सभागृहाला दाखवलं आणि सांगितलं हे आम्हाला पसंत नाही. जे खरोखर कुणबी आहेत ते मान्य आहेत आम्हाला, पण खोटे कुणबी आता जे व्हायला लागलेले आहे सर्रास, आणि त्याला मी बॅकडोर एंट्री म्हणतो, कारण समोरून तुम्हाला आरक्षण मिळणार नाही असं वाटतं म्हणून तुम्ही इकडे घुसता. त्यामुळे मूळ जे OBC चे लोक आहेत त्यांच्यावर मोठा अन्याय होणार आहे. त्यांचा तर एकसुद्धा मनुष्य जे आहे खऱ्या OBC चा, धनगर असेल नाहीतर तो विजय अंटी असेल नाही तर वंजारी कमाळे का ते, एक ग्रामपंचायतीने निवडून देणं कठीण होणार आहे. पण एकदा इकडे असं आलं की त्यांना शिक्षण, नोकरी आणि राजकीय सगळं आरक्षण त्यांना मिळतं आहे. त्याच्यामुळे जवळजवळ OBC चं आरक्षण संपुष्टात येणार आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही असं करू नका. सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय मी वाचून दाखवले, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की आतापर्यंत एवढे मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी हा मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही OBC मध्ये याच्यावर भाष्य करताना त्यांनी सांगितलं की त्यांची ती सद्विवेक बुद्धी होती आणि योग्य निर्णय होता काय, आणि त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. अशा प्रकारचं जे आहे वास्तव त्या सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आलेलं आहे त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये हेही म्हटलेलं आहे की कुणबी सर्टिफिकेट घेऊन काही लोक झालेले आहेत खोटं सर्टिफिकेट घेऊन, त्याच्यावर भाष्य असं आहे त्यांचं की आपल्या देशामध्ये या अशा गोष्टी काही नवीन नाहीत पण ते होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे असं केंद्र सरकारनं सुद्धा राज्यांना कळवलेलं आहे. आणि त्या संदर्भामध्ये जे आहे कडक कारवाई आपण केली पाहिजे आणि अशी खोटी सर्टिफिकेट दिली जाणार नाही, आणि दिली असतील तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. बीड मधली जी दंगल होती ती आपण घडवली गेली असा आरोप आपल्यावर होत आहे. जरांगे पाटील स्वतः हा आरोप करतात आपल्यावर. बालिश म्हणतात ना, बालिश असा हा आरोप आहे. छगन भुजबळ त्या बीडमध्ये जाऊन एवढी दंगल करू शकतो का? बरं त्याला एक काम काय कारण काय आहे? बरं पकडले गेलेले पिस्तोलधारी ही सगळी त्या जरांगेचीच माणसं आहे, त्याच्या 24 तास त्याच्याबरोबर राहणारी माणसं आहेत. आणि माझा संबंध काय तिकडे त्या बीडमध्ये? गेली कित्येक वर्षात मला असं वाटतं त्या बीडमध्ये मी गेलो नसेल. आणि मी कशाला? बरं मी माझ्याच लोकांचे घरं जाळणार? एवढा अमानुष नाही मी. ज्या पद्धतीनं त्यांनी जे केलं एवढा अमानुष नाही मी. मला 57 वर्ष झाली राजकारणामध्ये, वेगवेगळ्या आंदोलनामध्ये मी गेलो, परंतु मी जीव धोक्यात घालून आंदोलन केलं. मी कुणाला एक दगड नाही मारला असं कुठलाही रिपोर्ट माझ्या अध्यक्षपुढे नाही आहे. आणि ते जरांगेचे त्यांच्याबरोबरच्या माणसांचं काढा, कसे पिस्तुलं सापडत आहेत, हत्यारं सापडत आहेत, त्यांच्यावरच्या केसेस किती आहेत, त्याच्यामध्ये वाळू माफी आहेत कितीतरी, वेगवेगळ्या प्रकारचे 2 नंबरचे धंदे करणारे लोक त्याच्यामध्ये आहेत, हे सगळं आता पुढे येत आहे. तुम्ही